नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, 8 मे हा जागतिक थॅलेसिमिया डे म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. नेमका हा आजार काय आहे, या आजाराची काही लक्षणं दिसतात का, त्याच्यामध्ये काही वेगवेगळे टप्पे आहेत का, हा आजार कसा प्रिव्हेंट करू शकतो, या सगळ्याबद्दल आज आपण इथून चर्चा करणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत मिरजेच्या डॉक्टर शबाना रियाज मुजावर, ज्या बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञ म्हणून मिरज इथं प्रॅक्टिस करतात. मंडळी, आणखी एक विशेष म्हणजे इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक सांगली डिस्ट्रिक्टच्या वुमन विंगच्या त्या सचिव आहेत आणि आज त्या असोसिएशनतर्फे आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर लहान मुलांमध्ये दिसणारा हा आजार नेमका कशा पद्धतीनं आधी दिसतो, मग तो कसा वाढतो, तो कोणाला होऊ शकतो, या सगळ्याबद्दल आज मी मॅडमशी चर्चा करणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. या कार्यक्रमात तुमचं पहिल्यांदा मनापासून मी स्वागत करते. आज तुम्ही पहिल्यांदाच इथे आलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन ही सगळी माहिती सांगण्यासाठी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स सांगली डिस्ट्रिक्टच्या वुमेन्स विंग्सची सचिव म्हणून मी कार्यरत आहे. आयएपी की बात कम्युनिटी के साथ या मोहिमेअंतर्गत मी आज तुमच्याशी हितगुज करणार आहे. आयएपी सांगली डिस्ट्रिक्टचे माननीय अध्यक्ष डॉक्टर वाघ सर, सचिव डॉक्टर मतीन शेख, खजिनदार डॉक्टर जीवन माळी व सर्व आयएपी मेंबर्सच्या वतीने मी येथे जनजागृती करण्यास आली आहे. दरवर्षी 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो. बरोबर. थॅलेसेमिया या आजाराचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं, परंतु त्याबद्दल पूर्ण माहिती नसते. म्हणूनच आपण सर्वांना थॅलेसेमिया या आजाराबद्दल माहिती देण्याचे माझे आज प्रयत्न आहे. तर मी म्हणलं तसं की हा थॅलेसेमिया नेमका काय आजार आहे हे आपण आधी लोकांना सांगू. हो मॅडम, थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराने जन्मलेले बाळ सामान्य हिमोग्लोबिन बनवू शकत नाही, जे निरोगी लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. याच लाल पेशी हिमोग्लोबिनचा वापर करून शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पुरवठा करतात. यामुळे रक्ताच्या सर्वात महत्त्वाच्या कामाशी याचा संबंध असतो. थॅलेसेमियाचे मूळ लक्षण हे म्हणजे अनेमिया. अनेमिया म्हणजे रक्ताची कमतरता. यालाच मेडिटेरेनियन अनेमिया किंवा कुलीज अनेमिया असेही संबोधले जाते. आता थॅलेसेमिया म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं, पण हा नेमका कोणाला होऊ शकतो, काय त्याच्या क्रायटेरिया काय आहेत? थॅलेसेमिया हे शक्यतो चीनी, दक्षिण आशियाई, आफ्रिकन, पूर्व मध्य आणि भूमध्य भागातल्या लोकांमध्ये आढळून येतो. बर. आणि जगाच्या 25% रुग्ण हे केवळ आपल्या भारतात सापडलेले आहेत. म्हणजे दरवर्षी सुमारे 1 लाख रुग्ण आपल्याकडे निदान झालेले आढळतात. त्यामुळे भारतासारख्या देशात ही एक मुख्य आरोग्य समस्या आहे. मॅडम, आता थॅलेसिमियाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा अनेकदा आमच्या वाचनात येतं की याचे काही प्रकार असतात, काय प्रकार असतात त्याचे? हो, थॅलेसिमियामध्ये मुख्य 2 प्रकार असतात. एक थॅलेसिमिया मेजर आणि थॅलेसिमिया मायनर. बरं, मग यातला मायनर प्रकार म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं असं आपल्या नुसत्या त्याच्या नावाच्या उल्लेखावरनं लक्षात येईल, पण तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय सांगा? थॅलेसेमिया मायनरमध्ये केवळ 1 जनुकामध्ये थॅलेसेमिया म्युटेशन म्हणजे सदोष असलेल्या लोकांना वाहक म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण कॅरियर म्हणून ओळखले जाते. Okay. यालाच थॅलेसेमिया मायनर म्हणलं जातं. मी अगोदरही उल्लेख केला की हे अनुवांशिक आजार आहे, म्हणजे हा जनुकामधला आजार आहे. तर केवळ 1 जनुकामध्ये जर म्युटेशन आढळलं तर ते थॅलेसेमिया मायनर असं आपण म्हणतो. आणि या रुग्णांमध्ये अनेमिया हा अगदी थोड्या प्रमाणात असतो किंवा कधी कधी हे रुग्ण नॉर्मलही असतात. म्हणजे लक्षातही येत नाही थॅलेसेमिया मायनर. एक्झॅक्ट. म्हणूनच त्यांना वाहक किंवा कॅरियर असं लेबल केलं जातं. आणि मग मेजर म्हणजे याचं प्रमाण जास्त असतं असं नाही. जे मेजर म्हणजे जर दोन्ही जनुकामध्ये थॅलेसेमिया म्युटेशन जर आढळलं तर त्याला थॅलेसेमिया मेजर असं संबोधलं जाते. म्हणजे ह्या मुलांमध्ये मूळ लक्षण हे अनेमिया असं असतं. म्हणजे थॅलेसेमिया मेजर सह जन्मलेलं मूल हे सामान्यत जीवनाच्या पहिल्या वर्षातच गंभीर अशक्तपणाची लक्षणे येऊन घेऊन येतो. म्हणजे त्यांच्यात हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमताच नसते, त्यामुळे
दीर्घकाळ थकवा येणे, दम येणे, श्वास घेताना त्रास होणे, त्वचा निस्तेज दिसणे आणि योग्य प्रमाणे वाढ नाही होणे ही त्यांची महत्त्वाची लक्षणे असतात. आणि मग दीर्घकाळापर्यंत ह्या अशक्तपणामुळे त्यांच्या हाडांची विकृती होते आणि शेवटी आयुष्याच्या पहिल्या दशकात त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे यांचं आयुष्य अगदी कमी असं म्हणायला हरकत नाही. आता हे जेव्हा मायनर असेल तर आपल्याला, तुम्ही मगाशी सांगितलं की फारसं काही वेळेला लक्षात पण येत नाही, पण काही वेळेला लक्षात येतं आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. मग आता तुम्ही काय सांगाल की मायनर असेल तर चांगले उपचार होऊ शकतात आणि मेजर असेल तर त्याच्यावर उपचार नाही, नेमकं आपलं सायन्स काय म्हणतं? आता हे नॅचरल हिस्ट्री आहे जे मी आता तुम्हाला सांगितले. आता यावरचं जे उपचार म्हणजे ट्रीटमेंट आपण बघूयात. कसं आहे की गंभीर अशक्तपणाचा सामना करण्याचा एकमेव उपचार थॅलेसेमिया मेजर या रुग्णांना म्हणजे नियमित रक्त संक्रमण, म्हणजे आपण त्याला इंग्रजीत ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणतो. म्हणजे अनिमिया टाळण्यासाठी काही रुग्णांना ठराविक काळाने म्हणजे युजली एक महिनाभराच्या अंतराने आयुष्यभर रक्त चढवावं लागतं, कारण का त्यांच्याकडे अनिमिया हे प्रमुख लक्षण दिसतं. त्यामुळे रुग्णांना सामान्यपणे वाढवण्यास आणि सक्रिय होण्यास मदत होते. म्हणजे भारतात सगळ्या रक्तपेढीत थॅलेसेमिया मेजर या रुग्णांसाठी मोफत रक्त अवेलेबल आहे. अच्छा, म्हणजे ही एक चांगली सोय आहे त्यांच्यासाठी असं म्हणायला. हां, म्हणजे प्रत्येक रुग्णास थॅलेसेमिया कार्ड दिलं जातं ज्यामध्ये त्या रुग्णाचं निदान आणि त्या रुग्णाचं रक्तगट याची सगळ्याची नोंद असते. त्यामुळे त्यांना कुठल्याही ब्लड बँकेत रिफ्यूज केले जात नाही आणि त्यांना मोफत ब्लड दिलं जातं. परंतु आता ह्याच्यापुढे दुर्दैवाने रक्त संक्रमणामुळे हृदय आणि यकृतमध्ये लोहाचा प्राणघातक संचय होतो. कारण का दर महिन्याला आपण त्यांना रक्त चढवतो, त्यामुळे त्याचं आयरन ओव्हरलोड जे आहे हे यकृत आणि हृदय यामध्ये त्याचा साठा होतो. मग ते कमी करण्यासाठी आपण आयरन चिलेटर्स म्हणजे ह्या गोळ्या असतात औषध उपचार हे चालू करतो आणि या औषधानं मग हृदय आणि यकृत याचं सामान्य कार्य होऊन रुग्ण वाढू शकतो आणि त्याची विकसित योग्य पोषक मिळतं. आणि ह्या वैद्यकीय प्रगतीमुळे आज थॅलेसेमियाचे जे रुग्ण आहेत ते जास्त काळ जगत आहेत. त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते वाढलेलं आहे. किती छान, जे मी नॅचरल हिस्ट्री तुम्हाला सांगितली की पहिल्या दशकात जे मृत्यू होत होते ते आता त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे ते वाढलेलं आहे. आणि भविष्यात अजून आपली जी वैद्यकीय प्रगती होते तर त्यात जीन थेरपी ही उपचार पद्धत देखील या आजारावर भविष्यात मात करू शकेल. जीन थेरपी म्हणजे नेमकं काय सांगा? जीन थेरपी म्हणजे हे जनुकांचा आजार आहे, तर त्या जनुकांमध्ये जे बदल झालेले आहेत त्याला आटोक्यात आणण्यासाठी ही थेरपी. पण अजूनही ते भारतामध्ये पूर्णपणे अवेलेबल नाही आहे, याच्यावर अजून रिसर्च चालू आहेत आणि पुढील भविष्यात ही ट्रीटमेंट नक्की थॅलेसेमिया रुग्णांना मदत करेल. नक्कीच. मंडळी, उपचार तर बघितले पण थॅलेसेमिया आहे की नाही हे कळतं कसं याविषयी सुद्धा आपल्या मनात शंका येते, तर या शंकेचं निरसन आपण करूया. या ब्रेक नंतर आपण या सगळ्याविषयी अगदी डिटेल बोलूया. तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया डे पाळला जाणार आहे, तर त्या अनुषंगानंच आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर शबाना रियाज मुजावर, ज्या मिरज इथं प्रॅक्टिस करतात. आणि आता आपण या ब्रेकला जाण्यापूर्वी तर बघितलं की थॅलेसेमियाचे जे प्रकार आहेत मायनर आणि मेजर, आणि मेजर जर असेल तर कशा पद्धतीनं त्या बाळावर उपचार केले जातात आणि त्या उपचाराचा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याला दर महिन्याला दिलं जाणारं ब्लड, आणि त्यामुळे जे धोके उद्भवतात त्याच्यावर सुद्धा चांगली ट्रीटमेंट आलेली आहे आणि त्या ट्रीटमेंटमुळं बाळांचा लाईफस्पॅन सुद्धा वाढतोय असं मॅडमच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आलं. पण मॅडम, आपण हे मेजर मायनर या गोष्टी कळायला काही टेस्ट असतील की म्हणजे थॅलेसेमिया आहे या बाळाला, हे कळायचं कसं? हो, अगदी बरोबर आहे मॅडम.
जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे सदोष जनुकामुळे होणारा आजार आहे, त्यामुळे याचे निदान काही चाचण्याद्वारे केले जाते. पहिलं सर्वप्रथम रुग्णांच्या रक्त तपासण्या केल्या जातात, जसं की हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची एक तपासणी असते, आणि त्यानंतर जनुकीय चाचण्या पण केल्या जातात, म्हणजे जेनेटिक टेस्टिंग असं आपण त्यांना इंग्रजीत बोलतो. आणि ही जी चाचणी असते ही आयदर गरोदरपणात किंवा बाळ जन्माला आल्यानंतरही करू शकतो. ॲक्च्युली रक्ताची जी ही चाचणी ही कधीही करता येते, म्हणजे आणि तुम्ही थॅलेसेमियाला कारणीभूत असणाऱ्या जनुकीय दोषाचे वाहक आहात का नाहीत हे पाहता येते. म्हणजे कॅरियर स्टेट जे आपण म्हणतो, म्हणजे नॉर्मली दिसणारा थॅलेसेमिया मायनर पेशंट हा वाहक आहे का हे रक्त तपासल्यानंतरच आपल्याला कळतं. बरोबर. आता जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पीडियाट्रिशियन असतात तर ते तपासणी करतच असतात ना बाळाची, केव्हा तुम्ही पीडियाट्रिशियन सांगता की आता बाळाची टेस्ट करून घ्यायला पाहिजे की काही लक्षणं दिसत आहेत म्हणून, का जन्माला येणाऱ्या सगळ्याच बाळांची टेस्ट आता केली जाते? जन्माला येणाऱ्या सगळ्याच बाळांची आता टेस्ट करू शकत नाही, कारण का रिसोर्स फॅसिलिटी लिमिटेड असल्यामुळे. पण जर बाळाला लक्षणे असतील आणि जर अनुवंशिकता असेल दोन्ही पेरेंट्समध्ये किंवा लग्न नात्यात झालं असेल तर आपण ही तपासणी करतो. अच्छा, म्हणजे याची हिस्ट्री तुम्ही आधी जर घेतली तर तुमच्या लक्षात येतं की ही तपासणी करायला पाहिजे, जेणेकरून कळेल की थॅलेसिमिया बाळाला आहे की नाही ते. बरोबर. आणि आपल्या बोलण्यात बऱ्याच झालं की अनुवंशिक आहे अनुवंशिक आहे असं का म्हणतात, अनुवंशिक आहे असं का म्हणतात? ॲक्च्युली हा थॅलेसेमियाचा वारसा मिळतो त्या बालकाला. ॲक्च्युली जर दोन्ही पालक थॅलेसेमिया मायनर किंवा वाहक असतील तर चारपैकी एक बालकाला थॅलेसेमिया मेजर, म्हणजे 25% चान्सेस आहे की ते बाळ थॅलेसेमिया मेजर होईल. चारपैकी दोन बालक म्हणजे 50% चान्सेस आहे की थॅलेसेमिया मायनर बाळ होईल. आणि फक्त 4 पैकी 1 बालक म्हणजे 25% चान्स आहे की बाळ नॉर्मल राहील. अच्छा. तसंच जर दोघांपैकी एकाला थॅलेसेमिया मेजर असेल तर त्या मुलाला थॅलेसेमिया मेजर होण्याचा धोका हा जास्त असतो. म्हणून हा जो वारसा आहे तो पालकांमधूनच त्या मुलाला देतो. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला आणखी एक सांगता येईल लोकांना की जेव्हा एखाद्या जोडप्यानं ठरवलं लग्न करायचं तर त्यांनी लग्न होण्यापूर्वी आपल्या रक्ताची तपासणी करून घेणं गरजेचं आहे का ते पण सांगा, किंवा प्रेग्नन्सीमध्ये तेव्हा आधी त्यांनी तपासणी केली नाही आणि प्रेग्नन्सी त्यांना ठेवायची आता तर त्यावेळेला त्यांनी काही काळजी घेतली तर असं येणारं बाळ थॅलेसिमियानं ग्रासलेलं बाळ जन्माला येऊ नये यासाठी ते काही प्रयत्न करू शकतील, याबाबत काय सांगाल? तुमची शंका अगदी योग्य आहे मॅडम. मुलगा आणि मुलगी हे दोघेही थॅलेसेमिया मायनर असतील तर त्यांनी असा विवाह टाळावा किंवा अपत्यासाठी प्रयत्न करू नये. म्हणजे विवाहापूर्वी ह्या दोघांचं रक्त तपासणं हे गरजेचं आहे. बरोबर. तसंच जर दोघांपैकी एखादा थॅलेसेमिया मेजर असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा विवाह टाळावा. म्हणजे विवाह करताना थॅलेसेमियाची चाचणी केली तर हा आजार पुढच्या पिढ्यात येण्यासाठी आपण रोखू शकतो. मला असं सजेस्ट करायचं आहे की शाळा कॉलेज किंवा नोकरीच्या ठिकाणी रक्ताची तपासणी करून निदान करता येईल. जसं ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला जसा रक्तगट लिहिला जातो तसं थॅलेसेमिया जर असेल तर मायनर आहे मेजर आहे याची सुद्धा नोंद केली जावी, ज्याचा वापर आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला करता येईल. हा हा, नक्कीच. म्हणजे अशा व्यक्तीला काही ऍक्सिडेंट झाला किंवा अचानक लक्षणे त्याची उद्भवली तर त्याला ट्रान्सफ्युजन देता येईल. नक्कीच. परंतु ही रक्त चाचणी जी आहे, जी मी HB इलेक्ट्रोफोरोसिस तुम्हाला अगोदर बोलले, ती सर्वसामान्यासाठी थोडी महाग आहे. त्यामुळे या चाचणीसाठी सरकारनं हातभार लावावा तर भारत सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात या आजाराला नियंत्रण आणणं अगदी शक्य होईल. नक्कीच नक्कीच. म्हणजे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मंडळी आपल्याला इथून कळालेल्या आहेत. खरंच थॅलेसेमिया ज्यांना मायनर आहे किंवा मेजर आहे हे माहिती आहे तर अशा व्यक्तींनी नक्कीच एक नवीन अपत्य जन्माला घालणं टाळलेलं कधीही चांगलं, कारण नवीन येणाऱ्या बाळाला जर आपण हाच आजार देऊन जन्माला घालणार असू
तर त्याच्या जन्माला तसा काही खूप मोठा अर्थ लावत नाही किंवा ते मूल त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण राहील याची पण गॅरंटी नसणार आहे. या आजारावर नक्कीच संशोधनं चालू आहेत की आता जसं तुम्ही सांगितलं लाईफस्टाईल त्याचा वाढतोय तर तो खूप चांगला व्हावा या दृष्टिकोनातून पण प्रयत्न चालू आहेत. पण तरी जोपर्यंत असं सक्सेसफुल आपण यामध्ये होत नाही तोपर्यंत तरी या गोष्टी आपण टाळू शकतो ज्या आपल्या हातात आहेत असं मला वाटतं. तर अशा पद्धतीनं मंडळी आपण जो 8 मे जागतिक थॅलेसेमिया डे पाळणार आहे तर त्याच्या अनुषंगानं सगळी माहिती आज आपल्याला कळलेली आहे. आणि जे थॅलेसेमिया आजारानं आत्ता ग्रस्त आहेत, मायनर आहेत, मेजर आहेत, तर अशा मंडळींसाठी पण खूप चांगली गोष्ट मॅडमने आत्ता सांगितलेली आहे की अशा मंडळींना कोणत्याही रक्तपेढीमध्ये जाऊन फ्री रक्त मिळू शकतं की जे त्यांना महिन्यातून एकदा घ्यावं लागतं. आणि असं रक्त घेऊन पुढे येणाऱ्या ज्या काही त्यांना येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यावर सुद्धा चांगले औषध उपचार आहेत. यावर्षीची जी वर्ल्ड थॅलेसेमिया डे ची थीम आहे ती आहे सेव्ह लाईफ गिव्ह ब्लड. तर या थीमनुसार असं आहे की मी तुम्हाला जे सांगितलं की दर महिन्याला रक्त ट्रान्सफ्युजन व रक्त संक्रमण जे करता येते तर त्यासाठी मी लोकांना असं आवाहन करते की त्यांनी पुढे येऊन रक्त दान करावं जेणेकरून या सगळ्या थॅलेसेमियाच्या ज्या गोंडस मुलं आहेत त्यांना हे रक्त अवेलेबल होईल आणि त्यांच्या औषधोपचारासाठी सगळ्या समाजाने पुढे येऊन त्यांना एक नवीन आयुष्य द्यावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छित. नक्कीच नक्कीच, कारण कोरोनापासून आपण बघतोय की ब्लड डोनेशन कॅम्पची संख्या वाढतीये पण ब्लड डोनेशन करणाऱ्यांची संख्या थोडी थोडी कमी होतीये आणि गरजही वाढतीये आणि कॅम्पची संख्या वाढतीये. पण समाजानं आता तुम्ही सांगितलं तसं जास्तीत जास्त रक्तदान करणं किती गरजेचं आहे आणि फक्त इतर कारणांनी नाही तर थॅलेसेमियासारख्या आजाराच्या या मुलांना तर दर महिन्याला रक्त चढवावं लागतं असं तुम्ही सांगितलं तर त्या मुलांच्या आयुष्यासाठी तरी मंडळी आपण सगळ्यांनी असं ठरवूया की जितक्या वेळेला आपल्याला रक्तदान करणं शक्य आहे आपल्या आरोग्याच्या सगळ्या अटी आणि नियम पाळून तर सगळ्यांनी भरपूर रक्तदान करा आणि ज्यांना ज्यांना समाजामध्ये रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी आपलं हे रक्तदान त्यांच्या आयुष्याला नक्कीच एक वरदान ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मॅडम तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं आणि जो हा जागतिक थॅलेसेमिया डे आहे तर त्या अनुषंगानं आपण ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच लोक जागृत होतील, रक्तदान करतील हा महत्त्वाचा मुद्दा शेवटी जाता जाता आपण इथून सांगितला आहे. तर आणि तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी आज आपल्याबरोबर होत्या बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर शबाना रियाज मुजावर ज्या मिरज इथं प्रॅक्टिस करतात आणि एकूणच सांगली जिल्ह्यामधले सगळे पीडियाट्रिक सर्जन असतील किंवा पीडियाट्रिशियन असतील तर त्या सगळ्यांच्या वतीनं आज मॅडमनी तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे. नक्कीच याचा लाभ घ्या आणि या आजारामुळं जे त्रस्त आहेत मंडळी जी मुलं आहेत तर त्यांच्या आयुष्याला एक आधार होऊया, रक्तदान करूया असं इथून मी जाता जाता सांगेन. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू.